लहान मुलांचा डॉक्टर आहे हां, तर हे धरून माझा आहे का, म्हणजे मी याच्यात मोठ्या माणसा तज्ज्ञ नाही, मला वाटतं कोणी ते आहे ना मंडळी इकडे ते सांगतील, अशक्तता मी तुम्हाला नाही सांगू शकणार मोठ्यांचा, पण एक गोष्ट आहे, म्हणजे अलग अलग खूपच 100 कारण आहे त्याचे, तर मी चुकीचा माणूस तुम्हाला सांगायला, म्हणजे बघा आपण सगळे शाकाहारी आहे, B12 जे आहे B12 हे फक्त दह्यातनं मिळते, किंवा आपण मूग मसूर मूळ आणतो ना मूळ, किंवा इडली करतो उपमा करतो, त्या फर्मेंटेशन म्हणतात, म्हणजे आंबवतो, इडली करतो ढोकळा करतो, आंबवलेल्या वस्तूमध्ये आणि दह्यामध्ये B12 मिळते आणि मेंदू B12 चालतो, ते कमी पडलं तर अशक्तता येते. जीवनसत्व ज्याला म्हणतात ते भाज्या कोशिंबिरीतनं मिळतात. सगळे बघा बरं आपलं बोटं बघा ना आपल्या बोटं, तर नखं लाल पाहिजे, ते जर नसतील तर लोखंड कमी आहे, तर लोखंडाच्या कड्या एवढं मला करून द्या की आमच्या गावात सगळ्यांच्या घरी लोखंडाची कढई असेल, 100 रुपयाला मिळते. भाजी लोखंडाच्या कढईत केली की लोखंड मिळालं, त्याच्या कमजोरीन त्यांनी कमजोरी येते एक. नंतर बोटाचे जोड काळे आहे का बघा, हे जर काळे असेल तर तुम्हाला भाज्या कोशिंबिरी आणि B12 कमी पडतं. भाज्या कोशिंबिरी आहे पालक मेथी कारलं मिरची गवत खाल्लं तरी मिळते, सो अर्धा घास हिरवा केलं की चाललं जातं, दही खाल्लं की B12 मिळते. तर याच्या अभावाने जर असेल तर तुमचा कमजोरी चालली जाईल, पण बाकी मी तुम्हाला मोठ्यांचं मी नाही फार सांगू शकणार. अजून ना खूप लोक एकटे असतात बरोबर, मग ते जर योगसाधनेने कमजोरी चालली जाते, कारण आपण व्यायाम नाही होत, योगसाधना योगासनं शिकले तरी कमजोरी जाईल आणि देवाचं केलं तरी कमजोरी जाईल, कारण देवाचं केल्याने आपल्याला मनाची शक्ती मिळते आणि शांती मिळते आणि त्याच्या अभावाने कमजोरी येते. हे मी एकदम सिरियसली सांगत आहे, देव खूप कामाची गोष्ट आहे.